विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। त्यांनी रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि डॉक्टरांशी संवाद साधला। यावेळी रुग्णालयात अपुऱ्या असलेल्या सोयी सुविधा आणि स्टाफ बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नवीन इमारतीत स्थानांतरित केल्याशिवाय या समस्या सुटणार नसल्याचे सांगत तातडीने नवीन इमारत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे। त्यांच्या दौऱ्यात मार्टच्या डॉक्टरांनी देखील वैद्यकीय उपकरणांचा अभाव, डॉक्टरांची सुरक्षा याबाबत त्यांच्या पुढे समस्या मांडल्या आहे। हे जुनं आहे, ग्रामीण रुग्णालय होतं त्याचं रूपांतरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेलं आहे, त्यामुळे जागा कमी आहे आणि बेड जास्त आहे, त्यामुळे अडचण तर होणार। परंतु या सगळ्या याच्यात काही औषधी बाहेरून आणावी लागतात अशा प्रकारची स्थिती आहे। थोडंसं स्वच्छतेचा अभाव आहे आणि स्टाफचा अभाव आहे या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ताबडतोब नवीन इमारतीत हे मेडिकल हॉस्पिटल ट्रान्सफर होण्याची गरज आहे असं मला वाटतं। बिलकुल करणार मी, म्हणून तर पाहायला आलेलो आहे, कारण हे आता या ठिकाणी फार दिवस ठेवून जनतेचा जो रेट असतो रुग्णांचा तो प्रचंड प्रमाणात आहे आणि इमारत अतिशय अपुरे। मी डॉक्टर तेजस्विनी, मार्ट प्रेसिडेंट। आमच्या इथे बऱ्याच गोष्टी अवेलेबल नसतात, जसं क्षुल्लक कारणांसाठी आम्हाला पेशंटला नागपूर जीएमसीला पाठवावं लागतं। आमचं एवढंच आहे की सगळ्या गोष्टी जर इथे अवेलेबल असल्या, आम्ही प्रायमरी केअर पेशंटला दिली तर पेशंटसाठी पण छान होईल आणि आमच्यासाठी पण छान होईल। जी जाण्याच्या वेळेमध्ये पेशंटची जी तब्येत खराब होते, अति जास्त खराब होऊ शकते, ती होऊ नये। पण आमच्याकडे सोनोग्राफी, सीईसीटी याकरता पेशंटचे नातेवाईक फार अस्वस्थ होऊन जातात आणि मग डॉक्टरांना शिवीगाळ करतात। पण त्याचं खरं कारण आम्ही नसताना आमच्याकडे नसलेल्या गोष्टी आहेत। आमच्याकडे सोनोग्राफी, सीईसीटी, सर्वसाधारण गोष्टी ज्या पाहिजे, इथे असेप्टिक गोष्टी थोडा मेंटेन कराव्या असं आमची मागणी आहे। त्याच्यानंतर एबीजी, काही मशीन्स आहे, ब्लड टेस्टिंग करता काही मशीन्स असतात, त्याचे रिलेव्हंट असाव्या आणि त्या चांगल्या परिस्थितीमध्ये असाव्यात, सो दॅट पेशंटला केअर मिळेल। सेकंड, आमच्या जे सिक्युरिटीची मागणी आहे, आमच्याकडे सिक्युरिटी फार कमी आहे किंवा ती चांगल्या पद्धतीची नाही आहे, ती अपुरी आहे, असक्षम आहे। तर आम्हाला सिक्युरिटी पण छान असावी, MSB आणि मेस्कोचे गार्ड त्वरित आम्हाला अवेलेबल करून द्यावेत। त्याच्यानंतर आम्हाला जे आश्वासन मिळतं, ते आश्वासन न मिळता ॲक्शन मिळावी, आमची हीच मागणी आहे।